आपण हे सगळे व्हिडिओ महाराष्ट्रावर बघताय की महिलांच्या चाळे करणारा ग्रीट सुमैया जो भारतीय जनता पार्टीचा पोपट, त्या पोपटाच्या चाळ्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर आता लोक व जनता आमच्या महिला बघतायत। आमच्या सगळ्याच्या भावना ग्रीट सुमैयाला आता काय सरकार करणार, जे भारताच्या आमच्या महिलापट्टू जे महिला कुस्ती खेळणार होत्या त्यांच्यावर देखील अन्याय झाला, त्या खासदारावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला नाही। आत्ता भारतीय जनता पार्टीचे गिरीश सोमय अनेक लोकांना उघडं केलं पण परमेश्वराने त्यांना नागडं केलं असं म्हणावं लागेल। म्हणून आमच्या सगळ्यांच्या भावना आहेत की याच्यावर सरकार काय भूमिका घेणार आहे। भारतीय जनता पार्टीचे अनेक खासदार आमदार महिलांवर ह्या ठिकाणी चाळ्या करतात, त्याच्यावर आता महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान करायला सोडून महिलांवर अत्याचार अन्याय होतो आहे आणि ह्याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्र उमटत असताना सोलापूर शहरात महिला व शहराच्या वतीनं आम्ही मागणी करतो की गिरीश सोमय यांना कडक, श्री सोमयला किरीट सोमयला कडक शासन झालं पण अशी आमच्या सगळ्यांच्या भावना आहेत।